नमस्कार। साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचे पाऊल। हो, आज 3 जानेवारी आपल्या सर्वांच्या साऊचा जन्मदिवस। सावित्रीबाई फुले आधुनिक महाराष्ट्रातील बंडखोर स्त्री, लेखिका, कवयित्री, समाज सुधारक, पत्रकार, भारतातली पहिली महिला शिक्षक, जिच्यामुळे मी तुम्ही भारतातला समस्त महिला वर्ग आज ताट मानेने स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जगाला दाखवत स्वतःच्या संघर्षाची लढाई अतिशय आत्मविश्वासाने लढत आपली एक वेगळी ओळख घेऊन अभिमानाने ताट मानेने प्रत्येक महिला निर्मत आहे। ही महिला आज असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे तिने शिरकाव केलेला नाही, आणि यामागेच आहे तपश्चर्या आपल्या साऊची। साऊचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो, तसेच हा महिला मुक्ती दिन सुद्धा। ती होती म्हणूनच आज आपण आहोत। तिच्या अथक संघर्षाला, तिच्या कर्तृत्वाला, तिच्या लढाईला शेण गोळे झेलत अभिमानाने ताटवाणीने न डगमगता प्रवाहा विरुद्ध जाऊन स्वतःची लढाई खंबीरपणे लढत ती लढली, ती जिंकली। म्हणूनच कधीही अपयश मानू नका। आलेल्या परिस्थितीला तोंड देत त्या साऊसारखं पुढे जात राहायचं। त्या साऊचा संघर्ष अगदी आयुष्यभर सुरू राहिला। वयाच्या 10व्या वर्षी महात्मा फुलेंची विवाहबद्ध झाल्यानंतर एका सुधारकाच्या घरात आल्यानंतर आपला पती समाजासाठी झटतोय तर आपणही मागे का राहावं, म्हणूनच ही आपली साऊ पतीच्या खांद्याला खांद्याला आयुष्यभर पतीसोबत कार्य करीत राहिली। फक्त महिलांसाठी नाही तर दलितांसाठी, दीन दुबळ्यांसाठी हे दाम्पत्य कार्य करीत होतं। भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्यानंतर अशा 19 शाळा सुरू राहिल्या। सत्यशोधक समाज स्थापन करून फुले दाम्पत्याने दीन दुबळ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, वंचित समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्य सुरू केलं। विवाहाची एक नवीन पद्धत सुरू केली, ज्यामध्ये हा विवाह सत्यशोधक विवाह म्हणून प्रसिद्धी झाला। या कार्यामध्ये सावित्रीबाईला तिची सखी फातिमाबाई हिची सुद्धा मुलाची साथ लाभली। तिला विसरून कसं चालेल? तर मंडळी, आजचा हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आम्ही साजरा करतो अतिशय उत्साहाने, ऊर्जेने, कारण तिच्या प्रेरणेनेच आम्ही आज उभ्या आहोत। पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले जयंतीच्या आभाळवर हार्दिक शुभेच्छा।